त्या खरं तर दोन वेळा आमदार होत्या, दोन वेळा आमदार झालेल्या आहेत. एकदा विधान परिषदेचे आमदार मागच्या दशकामध्ये आणि आता सध्या विद्यमान विधानसभेचे आमदार आहेत. आणि त्या जरी राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्या तरीही सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक, सांस्कृतिक इत्यादी वारसा मात्र त्यांनी आवर्जून जपलेला आहे. विशेषतः लोकांच्यासाठी, लोकांच्या भल्यासाठी, लोकांच्या शिक्षणासाठी कार्य करण्यासाठी तत्पर असतात. लोकांचे जे प्रॉब्लेम असतात तर त्यांचा मतदारसंघ हा शहरी भागातला असल्यामुळं बहुतांशी ते काही घराचे प्रॉब्लेम आहेत, रिडेव्हलपमेंट आहे, क्लस्टर आहे, हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याचे चांगले परिणामही दिसून येत आहेत. FSIचा मुद्दा आहे, त्यामध्ये त्यांनी लक्ष घातलं. सगळ्यात महत्त्वाचं, आपण शिक्षक आहोत, शिक्षण संस्थेत काम करत आहोत, तर सिडकोच्या माध्यमातून शाळा किंवा महाविद्यालयांचे जमिनीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला खूप भविष्यामध्ये लाभ होणार आहे. एक प्रकारे बेलापूर मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा विडा त्यांनी उचललेला आहे. रयत शिक्षण संस्थेवर त्यांची निस्सीम भक्ती आहे. पूर्वीपासूनच रयत शिक्षण संस्थेची जी महाविद्यालय असतील किंवा मॉडर्न स्कूल असेल किंवा इतर शाळा असतील, मग त्या बेलापूर मतदारसंघातीलच असतील असं नाही, रयत शिक्षण संस्थेच्या कुठल्याही शाखा असतील तर तिथं संगणक असो किंवा इतर शैक्षणिक साहित्य असो त्यांचं त्यांनी आमदार निधीतून वाटप केलेलं आहे. आमदार नसतानाही त्यांनी शाळा कॉलेजेसना मदत केलेली आहे, हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि आता सुद्धा जेव्हा त्यांना आम्ही सांगितलं की 100 वर्ष रयत शिक्षण संस्थेला पुढच्या वर्षी पूर्ण होत आहे, तेव्हा त्यांनी मला लिस्ट काढायला सांगितलं, तुमच्या सर्व मागण्या आम्ही पूर्ण करू आमदार निधीतून असे सांगितलं. मी त्यांचं या सभागृहामध्ये स्वागत करतो. स्वागत. पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन करावे. त्याचबरोबर प्रिन्सिपल सर, मॉडर्न त्याचबरोबर मी प्राचार्य सरांना विनंती करते की त्यांनी सगळे सरांचे स्वागत. कर्मवीर भाऊराव पाटील. हजारो नवशिक्षित ग्रामीण तरुणांचे दैवत, सर्व जाती जमातीतील व्यक्ती तरुण समानतेचा जिवंत साक्षात्कार घडवणारे आधुनिक संत, शरीरश्रमाची महती सांगणारे द्रष्टे महापुरुष आणि रयत शिक्षण संस्थेच्या रूपाने असंख्य जीवनतत्वांचा आविष्कार घडवणारे शिक्षण तज्ञ तज्ञ सर्वांचे अण्णा, या अण्णांच्या 130व्या जयंतीनिमित्त अण्णांच्या आणि वहिनींच्या स्मृतीदानी अभिवादन करते. अण्णांच्या जीवनावर अनेक असंख्य पुस्तक निघाली, अण्णांचं चरित्र लिहिली गेली, हे सर्व साहित्य प्रेरणादायी आहे. परंतु अण्णांचे कौटुंबिक भावबंध उलगडणारे चरित्र आजपर्यंत लिहिले गेले नव्हते. सो लक्ष्मीताई पाटील, 130वी जयंती निमित्त सर्वजण इथे जमला आहोत. या कार्यक्रमासाठी आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर भजनराव बोबडे, इतिहासाचे मला वाटतं अलिबाबाच म्हणावं लागेल त्यांना, कारण त्यांचं इतकं प्रचंड मी वाचलं त्यावेळी, मुलगी लहान दिसते पण किती महान आहे. आणि मी भुजंगरावांचं एक सर जेव्हा सांगत होते ते ऐकलं की 98% मार्क असताना सुद्धा त्यांना शिक्षण पुढचं मिळालं नाही. भुजंगरावजी, ते शिक्षण मिळालं नाही म्हणून तुम्ही इतके तडपेने, आत्मतेने, जिद्दीने इथपर्यंत पोहोचला, त्यामुळे तुम्हाला आम्ही सलामत मानतो की अशी जिद्दी माणसं या समाजामध्ये आहेत आणि म्हणूनच आपला हा महाराष्ट्र देश पुढे आहे. त्याचप्रमाणे पण इतक्या सुंदर होत्या की ज्यावेळी त्यांनी सांगितलं की घरामध्ये प्रत्येक स्त्रीने संध्याकाळी थोडं तरी स्वयंपाक घेत जास्त केला पाहिजे, या मताची मी पण येत आहे. मी माझ्या सुनांना सांगत असते की आपल्या घरामध्ये आपण ज्यावेळी सामाजिक क्षेत्रात काम करतो त्यावेळी अचानक कोणी येऊ शकतं रात्री अपरात्री, आणि कधीतरी आपण पण प्रवासात विचार करतो एखादं हॉटेल बंद झालं पण बाजूला आपली मैत्रिणी किंवा नातलग आहे किंवा मित्र, त्याला जाऊ काहीतरी मिळेल, इथे नाही मॅडम
कुठे प्रवासात असलात, कुठे आता हे पाऊस पडत होता, पाणी भरलं, अशा वेळी आपल्या शेजाऱ्यांची किंवा आपल्या बरोबर ओळखीच्यांची आठवण येते. म्हणून त्याच्यासाठी आपल्या घरामध्ये थोडं अन्न दोन भाकरी तरी असावं या मताशी खरोखर जेथे तुम्ही सांगितलं. अण्णांच्या बरोबर मलाही आठवण झाली की मी नेहमी सुनांना सांगत असते की माझ्याबरोबर रात्री कोण आलं तर एकदम जास्त असावा किंवा उठला तरी चालेल पण असावा. आणि खरोखरच ज्येष्ठांनी सांगितल्या आठवणी ह्या कौटुंबिक आठवणी धार म्हणजे प्रेमापोटी आदरयुक्त धार होता त्या लोकांना. खादीचं उदाहरण दिलं ज्येष्ठाई सांगायचं झालं तर लोक चांगलं केलं तरी बोलतात आणि वाईट केलं तरी बोलतात. म्हणजे लोक म्हणतात जेवू नको, उपायशी राहू नको अशी परिस्थिती असते. आपल्या हातून सामाजिक जीवनामध्ये एखादी जरी चूक झाली तरी त्याचं फार प्रसिद्धी करून 100 गोष्टीमध्ये 99 गोष्टी चांगल्या केल्या पण एखादी गोष्ट चांगली नाही केली तर त्याचा त्रास होतोच. आणि अण्णांनी आज एवढं मोठं विश्व जे त्या काळी उभं केलं त्याचं नुसतं एक चित्र जरी समोर आणलं तरी ते फार शॉकदायक. आता सगळं आपण फार मोठ्या ह्याच्यामध्ये काम करतोय असं आमच्या ज्येष्ठांनी खूप चांगल्या आठवणी दिल्या. आणि असा पूर्वीच्या आठवणीत मी गेल्यासारखं मला चित्रपट पाहिल्यासारखं वाटलं की पूर्वी आम्ही कसं कसं काय काय करत होतो त्या थोडक्यात ज्येष्ठांनी आठवणी आपल्याला सांगितलं. ज्येष्ठाई त्याचप्रमाणे आपले शिवनकर सर प्राचार्य नेहमीच हसमुख ताईंनी फार चांगली त्यांची हे सांगितलं पण विचारायची परिस्थिती एवढी नाही पण शास्त्र आहे सर्वांना घेऊन जाणार आहे. आमचे पी सी पाटील आमच्या समाजाचं नेतृत्व करणारे नेहमी शिक्षणावर ज्यांचं प्रेम आहे अनेक त्यांनी सुद्धा संस्था खोलल्या. आमचे पी सी पाटील साहेब वाघ सर असतील, भोसले नाही असतील, ढगे सर असतील, समोर सर्व प्राचार्य शिक्षक शिक्षिका विद्यार्थी सेवक सर्वजण म्हणजे असं मी अनेक वर्ष हा जय शिक्षण संस्थेत येते तर आपण सर्वांनी मला प्रेम केलं आणि त्यामुळे मी इथपर्यंत येऊन आपल्याशी बोलत असते सातत्याने. सर पद्मभूषण घ्यायचं नाही घ्यायचं ज्यावेळी कार्यकर्ते कर्मवीरांना सांगत होते तेव्हा मला एक आठवण आहे. मी तुम्ही बोललेल्याच्या आठवणीतले चार शब्द सांगते की काही वेळा असं होतं की समाजामध्ये खूप चांगली माणसं काम करत असतात पण त्यांना न्याय मिळत नसतो. लोकांना माहिती असतं की व्यक्ती चांगलं काम करते, शिक्षणाचं करते, समाज सुधारवण्याचं करते. त्या काळी शिक्षणाला किती महत्व होतं. मग शाहू महाराज असतील, सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील यांनी जो वसा घेतला होता शिक्षणाचा की समाज कशातून सुधरेल तर शिक्षणातून. शिक्षण मिळालं तर त्याच्या हाताला काम मिळेल. या गोष्टी करत असताना अनेक लोक प्रवाहामध्ये अतिशय चांगलं काम करतात पण त्यांना कधीच न्याय मिळत नाही. त्यांना न्याय मिळतो तो मिळाल्यानंतर मिळतो. हा असा आपला समाज आहे. असं आपल्या देशात सुद्धा घटना आहेत की काय जर भारतरत्न दिलं असतं तर त्याचं काम होतं तितकं. त्या काळी आमच्या ताई लक्ष्मीताईने दागिने विकले का तर मुलांना शिक्षण मिळावं. इतक्या अडचणीतून या संस्था उभ्या राहिलेल्या आहेत. एक विचार करा मी ज्यावेळी शिक्षण घेतलं साहेब त्यावेळी आम्ही शाळेत वर्गात खाली बसायचो, गोडपाठ घेऊन जायचो, आमचा आम्हीच डबा, आमचा आम्हीच आम्हीच सरवायचो शाळा, आम्हीच असा कार्यक्रम असला का रांगोळ्या काढायचो, आमच्या वाडीतली फुलं न्यायचो, सजवायचो शाळा. शिक्षकाला इतका मान सन्मान होता की फार आदर होता त्या काळी. आता काय म्हणतात ते काय सर चाललेत ते जीवन कसं चाललंय. आताचे विद्यार्थी आणि आमच्या वेळचे विद्यार्थी याच्यात खूपच अंतर झालेलं आहे. आता इतक्या सुविधा तुम्हाला इतक्या उपलब्ध सहजरित्या मिळतात. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी आम्हाला एक वही एक पेन्सिल त्याच्यावर सगळा अभ्यास करायचा म्हणजे आम्हाला कोणी एक पेन्सिल जरी दिली ना तर त्याचं कौतुक असायचं. त्यावेळेस ती तोडी साफ करायची, तुटून साफ नाही. आपण ते कटरमध्ये सोडतो ना पेन्सिल, ती इतकी सांभाळून आम्ही करायचो की तुटू नये, खूप दिवस टिकली पाहिजे. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये त्या काळी कर्मवीर भाऊराना पण आम्ही स्वतः उभी करण्याचा प्रयत्न केला. एवढंसं रोपटं लावलं आणि ते आज लग्नावर गेलं आहे, त्याचं वटवृक्ष झालेलं आहे. पण त्या काळच्या वेळेत तुम्ही जरा जा मला वाटतं, मला तर असं वाटतं साहेबांवरती एक डॉक्युमेंटरी काढली पाहिजे. हा एक आदर्श समाजापुढे गेला पाहिजे, आताच्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांपर्यंत गेला पाहिजे. पूर्वीच्या शिक्षकांना आम्ही पाया नमस्कार वर्गात गेला नमस्कार करायचो आणि मग ते दोन पाठ टाकून तिथे बसायचो. आम्हाला
बेंच वगैरे नव्हते सर, आम्ही त्यावेळी शिक्षण घेतलं आणि त्या चालवल्या त्या माणसाला समाजामध्ये जर बाळकच करण्यात असेल तर त्याकडे निश्चित लोक बोलतात की का दिला गेला नाही, द्यायला बेंच होता तो दिला नाही. पण आपला आपल्याकडे अशी समाज व्यवस्था आहे की माणूस मेल्यानंतरच त्याचं कौतुक होतं, मरेपर्यंत त्याला काही कौतुक त्याचं दिसत नसतं. दिवस स्थिती असते. उद्या मी मेल्यानंतर सुद्धा मला खूप पुरस्कार इथे दिले जातील. माझे लोक त्यांचा सत्कार करा. अहो पण जो माणूस जिवंत आहे त्याच कौतुक करा, त्याला प्रोत्साहन द्या. त्याच प्रोत्साहन म्हटलं की त्याला 100 हत्तीचं बळ आलं तर तो आणखीन त्या क्षेत्रामध्ये आणखीन चांगलं काम करू शकेल. आता नवा मुंबई म्हणजे माझी एकमेव संस्था सामुदायिक विवाह वेगवेगळे कार्यक्रम राबवते, पण कधीच पालिकेने आमचा सन्मान नाही केला. ज्या संस्थेला कधी महत्व नाही अशा संस्थेला आणून त्यांचा सन्मान केला जातो. आम्हाला काही वाईट वाटत नाही कारण की आम्ही त्याच्यासाठी कामच करत नाही. तसंच भाऊ पाटलांनी सांगितलं तंबराने की मी जनतेच्या मनातलं काम करतो, मी गोर गरिबांसाठी काम करतो. माझा भारतरत्न हा गरिबांच्या मनामध्ये हृदयामध्ये कोरलेला आहे हे त्यांना कळत होतं. म्हणून त्यांनी कधी पुरस्कारासाठी किंवा कशासाठी आता बघितलं माझ्याकडे कितीतरी लोक पत्र घेऊन येतात आम्हाला शिक्षकाला पुरस्कार पाहिजे, शिक्षक येतात मग आम्हाला अमुक तुझं पुरस्कार पाहिजे, आम्हाला अमक्या समाजाचा तुमचं पत्र द्या आमदार म्हणून. मी त्यांच्या बाहेर बघते, मला कधी कधी हसायला येतं मनामध्ये, पण ती काय बोलत एक पत्रच मागताना समोरच्या व्यक्ती घेऊन टाकते. पण त्यावेळीची लोक अशी नव्हती सर जयस्ताई, त्यांच्या हृदयामध्ये गोर गरिबांचं काम इतकं उठलं होतं की त्याच्याशिवाय त्यांना विचारच नव्हते. त्यांचा ध्यास त्यांचं सगळं लक्ष ते त्या लोकांकडे होतं की हा विद्यार्थी शिकून मोठा होईल, माझं नाव काढेल, माझ्या समाजाचं नाव काढेल, माझ्या राज्याचं देशाचं नाव काढेल. हा एक ध्यासाने वेगळी असलेली लोक होती आणि म्हणून ही प्रगती जी आज दिसते. तुम्हा आम्हाला एसी हॉलमध्ये बसवलोय आपण, पण त्यावेळेचं चित्र बघितलं तर फार वेगळं चित्र होतं. आणि खरोखरच अशी लोक निर्माण झाली म्हणून तुम्ही आम्हाला इतका रोजगार मिळालाय आणि तुम्ही आम्ही लोक आज या व्यासपीठावरून मार्गदर्शन करतो आणि त्यांच्याबद्दल बोलतो. त्यांचंही देणं आहे, त्यांचे ऋण आहेत आपल्यावर, हे तुम्ही आम्ही पेळले पाहिजे. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी ही संधी दिलेली आहे तुम्हाला या नव्या युगामध्ये. आज तुम्हाला पाहिजे ते व्हॉट्सअपवर मिळतं, फेसबुकवर मिळतं. इतकी सोपी पद्धत झालेली आहे की सरांनी सांगितलं की मगाशी व्हॉट्सअपचं की आपण यांचं सरांनी केलेलं काम हे लोकांपर्यंत कसं तुम्ही नेऊ शकता. विद्यार्थी शिक्षक आहे त्याचा ॲप तयार करा तुम्ही कर्मविभागाचा, त्याच्या माध्यमातून घडणारे विद्यार्थी आता बक्षीस देणारे विद्यार्थी किती मोठी आश्रमशाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी हे जनतेपर्यंत गेलं पाहिजे, लोकांपर्यंत गेलं पाहिजे. काय आज तुम्हाला सांगते मोदीजींना जे ह्या देशाचे पंतप्रधान आहे त्यांना इतकी आवड आहे. मी आताच डॉक्टर बोबडे साहेबांशी बोलली की तुम्ही इतकं प्रचंड संशोधन केलेलं आहे हे कुठेतरी पटलावर येऊ द्या, पुरस्कारासारखी म्हणून नाही तर याच्यामध्ये तुम्हाला आणखीन प्रोत्साहन मिळालं तर तुम्ही आणखीन पुढे जाऊन आणखीन 4 लोकांबरोबर काम कराल. यासाठी पुरस्कार मागायला आपली सारखी लोक कधी जाणारच नाही की आपण पुरस्कार द्या. आपलं काम असतं ते धैर्यवेळ काम असतं आणि त्या कामामध्ये आपण गुंतलेलो असतो आणि ते काम करत असतो. मी आताच त्यांना म्हणाले की काही माणसं अशी सुद्धा आहेत की तुमच्या कामाने खुश होऊन तुम्हाला कसं प्रोत्साहन मिळेल. मी एक छोटंसं उदाहरण देते आता तुम्हाला मोदीजींचं. एक 8 दिवसापूर्वी आमची एक मीटिंग होती आणि खासदार मला लीना गावीत भेटल्या. मुलगी आहे, हुशार आहे, खासदार आहे. मी तिला विचारलं तुम्ही खासदार आहात तर तुम्हाला मोदी साहेब नेहमीच भेटत असतील आणि तुमची कामं फार लवकर होत असतील आमच्यापेक्षा, तर तुमची कामं होतात की नाही होतात, कशी पद्धत आहे तुमची काम करण्याची, एका उत्सुकता असते ना आम्हालाही पुढे जाऊन काम करायचं असतं म्हणून. तर त्या म्हणाला मोदी साहेबांना वेळ घेऊन आम्ही जातो, आमची कामं होतात. मी आता गुजरात बाउंड्रीवर आणि नंदुरबार बाउंड्रीवर राहते, तर आता ते गॅस महिलांना ग्रामीण भागातलं जे दिलंय तर त्या महिला काय करतात गॅस सिलेंडर जे आहे ते जमिनीमध्ये खड्डा खोदतात आणि अर्धा त्याच्यात ठेवतात, जमिनीवरती गॅसची शेगडी ठेवून जेवण करतात. तर तो गॅसचा जो सगळा आहे तो खाली जातो, कधी स्फोट होऊ शकतो. त्या बिचारा अनपढ आहेत, अडाणी आहेत, शिक्षण नाही त्यांना तेवढं, पण त्यांना गॅस मिळालेला आहे. तर
तर ती सुद्धा मी त्यासाठी मोदीजींकडे गेली होती की आपण जर 5 किंवा 10 हजार प्लॅटफॉर्म साठी जर त्या महिलांना दिले आमदार निधीतून किंवा खासदार निधीतून तर त्या महिला प्लॅटफॉर्म वरती उभं राहून त्या स्वयंपाक वगैरे करतील. तर त्यांना ती आयडिया मुळे खूप आवडली कल्पना आणि त्यांनी बोलले येस लगेच झालं पाहिजे. तर मी एक विषय काढला, माझ्याबरोबर एक मी मुलगी नेली होती, तिला देशामध्ये ऑलिम्पिक मध्ये तिची निवड झालेली आहे आणि ती माझ्याबरोबर नेली होती असे की जर मोदीजी बोलले तर मी तिला पुढे नेईन आणि ती बाहेर बसली होती. म्हणून मी सांगितलं मोदीजींना अशी अशी तिची निवड झालेली आहे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये, पण तिच्याकडे कोच नाही आहे बाहेरचा, तिला पैसे नाहीत, तिला शिक्षण नाही, पण तिचं निवड झालेली आहे. तर ते म्हणे ठीक आहे आप उसको लेकर आओ करके. तर म्हणले नाही मी आणले, तिला बाहेर बसवलंय. अरे बुलावलं, त्यांनी बोलवली तिथे, त्या मुलीची सगळी माहिती घेतली, ताबडतोब पीएना बोलवलं आणि तिच्या अकाउंटमध्ये ताबडतोब 25-30 लाख टाकले गेले. तिला पीएना चांगलं, ताबडतोब तिला कोर्स द्या चांगला बाहेरचा, तिला जे शिक्षण पाहिजे ते द्या. म्हणजे समाजामध्ये जी चांगली लोक आहे, ज्यांना घडवायचं आहे, जी लोक तिथपर्यंत पोहोचू शकले ती नक्कीच घडतात आहे. म्हणून मी डॉक्टर कोबळेंना म्हणाले इतकं तुम्ही संशोधन केलेलं आहे, हे कुठपर्यंत गेलं पाहिजे, तुम्हाला जायची गरज नाही. आता मन की बात आहे, त्यांच्या अनेक अर्थ आहे, त्याच्यात तुम्ही टाकू शकता. मला विश्वास आहे की ते निश्चित स्वरूपात तुम्हाला बोलवतील, कारण तुमचं जे काम आहे हे काम मी आता बघितलं, वाचलं, सरांनी सांगितलं, त्या कामाला कुठेतरी तुम्हाला प्रोत्साहन मिळालं पाहिजे. अशी लोक पुढे आली पाहिजेत समाजात. अनेक लोक आहेत, इतकी हुशार लोक आहेत, पण पैशामुळे ती कुठेतरी दुर्लक्षित झालेली आहे. आणि नको ती लोक पुढे येऊन मग पैसे देऊन पुरस्कार घेतात. आपल्याला माहिती आहे का पुरस्कार कसे मिळतात ते? सगळ्यांना माहिती, आमच्या नवी मुंबई महापालिकेला रोज पुरस्कार मिळतो. स्वच्छता असो अगर नसो पण पुरस्कार आम्हाला मिळतो. आमची ETC केंद्र, ते दिव्यांग मुलाचं काम हो न हो पण रोज पुरस्कार मिळतो. हे जे पुरस्कार आणतात ना ताई, याचं काहीच महत्व नाही. तुमच्या या गोर गरीब ज्या जगतात तुमच्या जीवावरती ही जगते, ही काम करते, यांना रोजीरोटी मिळते, लाखो विद्यार्थी आज घडतात, हा सगळ्यात मोठा पुरस्कार कर्मवीर बावडवांना मिळत आहे. आणि त्यांची आठवण या मुलांना, मुलं बोलतात ना मी विचारते त्यांना कुठल्या कॉलेजला पाहिजे ऍडमिशन, सगळे शिक्षण संस्थेत का बरं, फी कमी आहे मॅडम, डोनेशन नाही मॅडम, हे जे नाव जेव्हा निघतं ते आमची सुद्धा छाती अभिमानाने फुलते की कुठेतरी कर्मवीर भाऊ पांडुरंगांनी त्यावेळी केलेलं काम आज सुद्धा या सगळ्या लोकांनी जिवंत ठेवलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळी मला सरांनी सांगितलं की आपल्याला सर तुम्ही मला विसरला, 3 वर्ष झाले तुम्ही काय मला बोलवत नाही, शाळेमध्ये राजकारण मुळीच आणू नका, शिक्षण संस्था ही माझी आहे, तुमची आहे, आपल्या सर्वांची आहे, तुम्ही जेव्हा बोलवलं तेव्हा मी येणार. त्यामुळे मला ह्या सगळ्या महिलांना भेटून खूप आनंद वाटतो. बघा बऱ्याच जणी आज हिरव्या साड्या नेसते. मी आले म्हणजे सर आम्हाला विसरू नका.